नमस्कार, क कायद्याचा या चॅनलवरच्या प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे की वर्ग 2 जमिनीमध्ये वडिलोपार्जित हक्क मिळतात का, किंवा वर्ग 2 जमिनीमध्ये वारसांची नावं लावण्यात येतात का. आता याचं उत्तर निश्चितच हो असं आहे. आता वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3 म्हणजे नक्की काय? तर वर्ग 1 म्हणजे अनियंत्रित सत्ता प्रकार, वर्ग 2 म्हणजे नियंत्रित सत्ता प्रकार आणि वर्ग 3 म्हणजे शासकीय पट्टेदार. आता ह्या विषयावर एक सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ याच्या आधी आपण केलेला आहे. जमल्यास मी त्याची लिंक इथे आय बटनमध्ये देतो. ज्यांना अधिक माहिती घेण्याची इच्छा आहे त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघावा. आता वर्ग 2 जमीन आणि त्या जमिनीतल्या वारसा हक्काचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा एक लक्षात घेतलं पाहिजे की वर्ग 2 जमीन जी आहे ती नियंत्रित सत्ता प्रकार असली तरी त्याच्या हस्तांतरणावर बंधन आहे. त्याच्या वारसा हक्काने नावं लागण्यावर कोणतंही बंधन नाही. उदाहरणार्थ वर्ग 2 जमीन ज्या एका भोगवटदाराची आहे त्या भोगवटदाराला किंवा धारकाला ती जमीन जर त्रयस्थाला विकून टाकायची असेल किंवा हस्तांतरित करायची असेल तर अशा विक्री किंवा हस्तांतरणाकरता वर्ग 2 ज्या पद्धतीचा आहे त्या अनुषंगाने सक्षम कार्यालय किंवा अधिकारी याची पूर्व परवानगी लागेल. पण जर त्या भोगवटदाराचं किंवा त्या धारकाचं जर निधन झालं तर त्या मयत व्यक्तीच्या वारसांची नावं महसूल दप्तरात लागण्याला वर्ग 2 जमीन असल्यामुळे कोणतेही बंधन नाही. उदाहरणार्थ जर आपण बघितलं तर कुळकायद्याच्या खूप जमिनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. जेव्हा कुळांना कुळकायद्याअंतर्गत जमीन मिळते तेव्हा ती कुळकायदा कलम 43 नियंत्रित सत्ता प्रकाराची म्हणजे वर्ग 2 असते. आता एखाद्या कुळाला ती जमीन मिळाली आणि त्या कुळाचं जर निधन झालं किंवा मूळ व्यक्ती जी कुळ होती त्याचं जर निधन झालं तर साहजिकच त्या मूळ व्यक्तीच्या वारसांची नावं त्या सातबारावर येतात. ती जमीन कुळकायद्याची आहे किंवा इतर कोणत्याही वर्ग 2 आहे ह्या गोष्टींनी मयत व्यक्तीच्या वारसांची नावं रेकॉर्डवर येण्याला कोणतीही बाधा येत नाही. पुढचा प्रश्न आहे गाव नमुना 12 नाव कसं लावावं. आता गाव नमुना 12 हा म्हणजे सातबारा उताऱ्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. उतारा 12 मुख्यतः त्या जमिनीतल्या पिकांची माहिती असते. म्हणूनच ह्या उताऱ्याला पीक पाहणी उतारा असं सुद्धा म्हणतात. आता उतारा 12 कोणाचं नाव येऊ शकतं तर एखादी जमीन ज्याच्या ताब्यात आहे किंवा एखाद्या जमिनीवर शेती जी व्यक्ती करत आहे किंवा जी व्यक्ती ती जमीन प्रत्यक्ष कसत आहे अशा व्यक्तींचं नाव भोगवटदार म्हणून न येता उतारा 12 जमीन प्रत्यक्ष कसणारे किंवा जमीन ताब्यात असणारे म्हणून लावता येऊ शकतं. आता 7-12 उतारापैकी उतारा 12 नाव येण्याकरता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एक तर आपण ती जमीन कसत असलं पाहिजे किंवा ती जमीन आपल्या ताब्यात असली पाहिजे आणि ह्या दोन्ही गोष्टींचे कागदोपत्री आणि न्यायालयामध्ये सिद्ध होणारे पुरावे आपल्याकडे असले पाहिजेत. जर ह्या गोष्टी आपण सिद्ध करत असू तसे पुरावे आपल्याकडे असतील तर पीक पाहणी उताऱ्यावर नाव लावण्याकरता तुम्ही तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे अर्ज देऊ शकता. तलाठी किंवा तहसीलदार यांच्याकडे दिलेल्या अर्जाची सुनावणी किंवा तपासणी होऊन जर त्या अर्जामध्ये तथ्य आढळलं त्या प्रकरणामध्ये गुणवत्ता आढळली तर उतारा 12 अर्जदाराचं नाव येऊ शकतं. समजा हा अर्ज फेटाळला तर काय होईल? तर त्या विरोधात सुद्धा तुम्ही अपिली अधिकाऱ्याकडे अपील दाखल करू शकता. उदाहरणार्थ समजा तहसीलदाराने आपला अर्ज फेटाळला असेल तर तहसीलदाराचा अपिली अधिकारी म्हणजे उपविभागीय अधिकारी किंवा प्रांत अधिकारी याच्याकडे आपण निश्चितपणे अपील दाखल करू शकतो. पुढचा प्रश्न आहे सोसायटीमधली मोकळी जागा सोसायटी कराराने देऊ शकते का. आता सोसायटी आणि जागा
याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा मुख्यतः त्या सोसायटीकडे त्या जागेची मालकी असणं अत्यंत आवश्यक आहे। कारण सर्वसाधारणतः बांधकाम व्यावसायिक जेव्हा इमारत बांधतात त्यातली युनिट्स किंवा सदनिका किंवा गाळे हे एकेकाला विकतात, मग त्या लोकांची संस्था स्थापन करतात। संस्था स्थापन झाली म्हणजे त्या जागेची मालकी मिळाली असं होत नाही, तर त्या जागेची मालकी किंवा त्या इमारतीची आणि त्याच्या खालच्या जागेची आणि मोकळ्या जागेची मालकी सोसायटीला मिळण्याकरता कन्व्हेयन्स अर्थात अभिहस्तांतरण होणं अत्यंत गरजेचं आहे। आता अभिहस्तांतरण न करणं किंवा अभिहस्तांतरण करण्यास टाळाटाळ करणं हा जो मोठा प्रश्न होता त्यावर तोडगा म्हणून शासनानं डीम्ड कन्व्हेयन्स किंवा मानव अभिहस्तांतरण असा एक पर्यायी मार्गसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे। म्हणजे कोणत्याही सोसायटीला आधी त्या जागेची मालकी असली पाहिजे, मालकी मिळाली की मग त्याचा करार करता येतो किंवा करार करता येत नाही ह्या प्रश्नाकडे आपल्याला वळता येईल। सगळ्यात पहिले सोसायटीला कन्व्हेन्स किंवा डीम कन्व्हेन्स करून ती जागा आपल्या मालकीची करून घ्यायला लागेल। आता समजा ती जागा आपल्या किंवा सोसायटीच्या मालकीची झाली तर सोसायटीला ती जागा त्रयस्थ व्यक्तीला कराराने देता येते का किंवा एखाद्या सदस्याला कराराने देता येते का हा निश्चितच एक गंभीर आणि तसा किचकट प्रश्न आहे। आता ह्यात बरेच कंगोरे आहेत। आता हा जो करार केलेला आहे त्याला फक्त समितीची मान्यता आहे, तो समितीचा निर्णय आहे का सगळ्या सदस्यांची त्याला मान्यता आहे? कारण जेव्हा आपण सोसायटीचा विचार करतो तेव्हा जनरल बॉडी म्हणजे सर्वसाधारण सभा ज्यामध्ये सगळ्या सदस्यांचा समावेश असतो त्यांना त्या जनरल बॉडीला सोसायटीच्या कारभाराबाबत सर्वोच्च अधिकार असतात। आता एखाद्या सर्वोच्च अधिकार असलेल्या संस्थेनी किंवा जनरल बॉडीनी जर असा करार केला तर त्याला आव्हान मिळायची शक्यता काही अंशी कमी आहे। पण जर फक्त समितीने असा करार केला आणि त्या समितीच्या कराराला जर जनरल बॉडीने विरोध केला तर तो समितीचा करार रद्दबातल व्हायची दाट शक्यता आहे। आता मुख्यतः म्हणजे सर्वसाधारणतः सोसायटीने शक्यतोवर ज्या मोकळ्या म्हणून जागा दाखवलेल्या असतात त्या अशा कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीला किंवा सदस्याला खाजगी स्वरूपात हस्तांतरित करू नये किंवा त्याच्या वापराची खाजगी परवानगी देऊ नये। कारण हे सहकार तत्वाच्या विरोधाभासात आहे। सहकारी गृहनिर्माण संस्था आणि त्यांच्या जागा ह्या सगळ्या सदस्यांच्या फायद्यासाठी वापरणं अपेक्षित आहे। त्यामुळे शक्यतोवर सोसायटीनी असा कोणताही व्यवहार करून अशी कोणतीही जागा त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्थेला न देणं हे जास्त श्रेयस्कर आहे। पुढचा प्रश्न आहे की एखादा दावा किंवा एखादं प्रकरण दाखल करायची जर मुदत संपली तर काय करता येतं? आता एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये दावा आणि अपील अशा दोन्ही बाबतीत भेद आहे। दावा म्हणजे काय तर जेव्हा प्रकरण पहिल्यांदा आपण दाखल करतो तो असतो दावा, आणि जेव्हा एखाद्या निर्णयाविरोधात आपण अपील करतो म्हणजे पुन्हा एकदा आपण एखादं प्रकरण त्याच्या खालच्या न्यायालयाच्या विरोधात दाखल करतो तेव्हा त्याला म्हणतात अपील। आता मुदतीचा कायदा किंवा लिमिटेशन ॲक्ट काय म्हणतो? तर दावा दाखल करायला उशीर झाला तर दावा दाखल करता येणार नाही। म्हणजेच कोणतेही न्यायालय मुदतबाह्य जर दावा असेल तर त्याची दखल घेऊ शकत नाही किंवा ते प्रकरण दाखल करून घेऊ शकत नाही। मात्र जर अपील दाखल करायला विलंब झाला असेल तर अपील दाखल करायला झालेला विलंब हा माफ करता येऊ शकतो। मात्र त्याकरता तो विलंब का झाला, किती झाला आणि त्याला काही स्पष्टीकरण किंवा काही काय म्हणतो आपण त्याला स्पष्ट कारणं जर असतील तर असा विलंब माफ होऊ शकतो। कोणतंही कारण नसताना केवळ निष्काळजीपणा झाल्यामुळे जर विलंब झाला असेल तर असा विलंब माफ होणं हे निश्चितच कठीण आहे। त्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की दावा दाखल करायला जर विलंब झाला तर आपल्याला दावा दाखल करता येणं
अत्यंत कठीण किंवा अशक्य आहे, मात्र अपील दाखल करायला जर विलंब झाला असेल तर तो विलंब आपल्याला माफ करून घेता येण्याची थोडीशी तरी शक्यता आहे. पुढचा प्रश्न आहे की मोजणी आणि क्षेत्रफळाचे वाद जेव्हा उद्भवतात तेव्हा काय करावं. आता जेव्हा अगदी पूर्वी इंग्रजांनी आपल्या देशाची मोजणी केली तिथपासून ते आजपर्यंत त्या मोजणीचं जे अभिलेख आहेत किंवा रेकॉर्ड आहेत त्याकडे आपण ज्या निष्काळजीपणाने बघितलेलं आहे त्यामध्ये या सगळ्या समस्यांचं किंवा वादांचं मूळ आहे. कारण आज घडीला बहुतांश ठिकाणी त्या त्या जागेचे किंवा त्या त्या क्षेत्रफळाचे उत्तम स्वरूपातले अभिलेख किंवा रेकॉर्ड उपलब्ध नाही आहेत. ही चूक जशी शासनाकडनं झालेली आहे तशीच खाजगी व्यक्तींकडनं सुद्धा झालेली आहे. बऱ्याच खाजगी व्यक्तींनी आपापल्या जागांना बांध बंदिस्ती किंवा कंपाऊंड किंवा बांध इत्यादी करण्यात निष्काळजीपणा केलेला आहे. आता शासनाच्या स्तरावर आणि खाजगी स्तरावर दोघांनीही आपापल्या परीने यात निष्काळजीपणा केल्यामुळे त्या संदर्भात नेहमी वाद उद्भवतात. एखाद्याची जागा शेजारी निघणे, शेजारीची जागा याच्यात निघणे, हद्दीचा वाद उद्भवणे असे चिकार प्रश्न सध्या सतत उद्भवत असतात. आता ह्याकरता आपल्याला काय करता येईल? एक तर मोजणी करून घेता येईल. जर तुम्ही शासकीय मोजणी केली तर त्या हद्द निश्चित होतील. पण बरेचदा होतं काय की ही मोजणी जेव्हा करण्यात येते तेव्हाच त्या वादाची ठिणगी पडते. म्हणजे एखादी जागा एखाद्या जागेत घुसल्याचे किंवा एखाद्या जागेचं काही क्षेत्रफळ दुसऱ्या जागेत निघत असल्याचं त्या मोजणीद्वारे निष्पन्न होतं. मग त्यातनं वाद निर्माण होतात आणि ते वाद आपण एक तर महसुली न्यायालयामध्ये नेऊ शकतो किंवा दिवाणी न्यायालयामध्ये नेऊ शकतो. जे भूमापन अधिकारी आहेत त्यांच्याकडेसुद्धा या प्रकरणांची सुनावणी होत असते. किंवा जर वाद हा जागेच्या ताब्याबद्दल किंवा सीमेबद्दल असेल तर त्याच्याकरता आपण दिवाणी न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागू शकतो. आता आपल्या वादाचं स्वरूप काय आहे, आपल्याला अंतिमतः निर्णय काय अपेक्षित आहे किंवा काय हवा आहे याचा जर आपण विचार केला आणि या प्रश्नाचं जर उत्तर आपल्याकडे असेल तर आपण महसुली न्यायालयात जायचं का दिवाणी न्यायालयात जायचं याचा निर्णय अधिक अचूकपणे करू शकाल. पण एक मात्र नक्की, जेव्हा असे मोजणी बांध किंवा सीमा किंवा क्षेत्रफळासंदर्भात वाद उद्भवतात तेव्हा त्या प्रकरणात बहुतांश वेळेला कोर्ट कचेरी करण्याशिवाय दुसरा काही पर्याय उरत नाही. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरं पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि आपल्याला जर काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते आपल्या कमेंट्समध्ये अवश्य विचारा. तसंच आपल्याकडनं अपडेट्स मिळण्याकरता ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. त्या अनुषंगाने तुम्हाला एका ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये सामील करून घेण्यात येईल आणि तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील.